किरण भावे जन्मापासून मुंबईचे वास्तव्याला आहेत. 1992 साली इलेक्ट्रॉनिक व रेडिओ इंजिनिअरिंगचा विशेष पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 1995 साली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेत प्रथम शाळेत उत्तीर्ण झाले. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातच लार्सन अँड टुब्रो या प्रख्यात आंतरराष्ट्रीय कंपनीने त्याची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड केली. लहानपणापासून त्याला काहीतरी वेगळं करण्याची आवड होती. घरातील वातावरणही अनुकूल होते. त्यांच्या अनेक आवडी वेगळी मराठी भाषा व लिपी यावरील प्रेम आणि संगणकाची इंग्रजी भाषा यांची सांगड कशी घालता येईल याबद्दलच्या विचारांना मूर्त स्वरूप किरण रूपाने साकार झाले. त्यावेळी कंपनीच्या कामानिमित्त 1999 साली ते इंग्लंडमध्ये होते. एखाद्या गोष्टीची उणीव भासली की त्यातून नवीन गोष्ट जन्मावी असे म्हणतात ते किरण भावे यांच्या बाबतीत अक्षरशः खरं झाले नाही. गोष्ट आहे 1999 सालातील. किरणला मराठीत एक लेट टाईप करून द्यायचा होता. टायपोग्राफीची कोणतीही माहिती नव्हती. सेडेच्या उत्तम फॉन्ट्स शोध करायला लागलाही पण ते सॉफ्टवेअर विकत घेऊन त्या टायपिंग करता येणार होतं. फक्त मराठी टायपिंग करण्यासाठी सॉफ्टवेअर विकत घेण्याऐवजी किरणने स्वतःच एक आव्हान निर्माण केलं आणि ते म्हणजे स्वतःचा वापरायला सोयीस्कर असा फॉन्ट्स बनवण्याचं. अर्थातच हे काम फार अवघड होतं. या कामात त्याने स्वतःला झोकूनही दिलं. एवढ्यावर थांबण्याचा किरणचा विचारही नव्हता. या कामात यश मिळाल्यामुळं त्यात आणखी नवनवीन फॉन्ट्स निर्माण करता येतील का विचार चालूच होता. त्यामुळे 2000 आणखी एक दोन फॉन्ट्स बनवून किरण फॉन्ट्स .com या नावाने वेबसाईट तयार करून त्यावरून ते सर्वांना मोफत उपलब्ध करून दिलं. वेबसाईटवरून फॉन्ट डाउनलोड करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच होती. सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळं डाउनलोड करण्याची प्रक्रिया किरणला अपडेट करावी लागत होती. त्यामुळे 2004 त्यात आणखी फॉन्ट्सची भर घालून 7 फॉन्ट्सचं पॅकेज तयार केलं आणि ते सशुल्क घेतलं. 15 जानेवारी 2008 त्यातील 3 फॉन्ट्स मोफत केले. डेव्हलपमेंट सुरू होती त्यामुळे 15 जानेवारी 2012 मोफत फॉन्ट्सची संख्या 5 झाली. आज विकेला या संकेतस्थळावर 5 मोफत व 5 सशुल्क फॉन्ट्स उपलब्ध आहेत. त्यांची नावं याप्रमाणे आरती, अमृता, जुई, किरण, प्राची, आदित्य, अरुण, भास्कर, मित्र आणि रवी. अर्थात 2000 ते 2017 असे अव्याहतपणे हे संकेतस्थळ सुरू आहे. किरणने बनवलेले फॉन्ट्स वापरून पुस्तके, प्रश्नपत्रिका, जाहिराती, बॅनर्स, टीव्ही मालिकांचे टायटल्स आता तयार होत आहे. जी युवा सह्याद्री या चॅनलमध्ये या फॉन्ट्सचा वापर होत आहे. वैरी विधीरा, वाहतूक या पुस्तिका, कार्टून यात्रा अशा पुस्तकांमध्येही किरणने तयार केलेले फॉन्ट्स वापरले आहेत. हे फॉन्ट्स वापरून सावरकरांची लिपी आणि संगीतातील भास्खंड लिपीही लिहिता येते. किरणला फॉन्ट्सच्या संदर्भात त्याच्या चाहत्यांची अनेक पत्रही येत असतात. तब्बल 22 वर्षांच्या कालावधीत कामानिमित्त त्यांच्या अनेक देशांच्या भेटी झाल्या. त्यात मुख्यत्वे अमेरिकेतील पूर्व पश्चिम किनाऱ्यावरील बरीच राज्य, इंग्लंड, ऑस्ट्रिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे. संगणक क्षेत्रात काम करूनही त्यांची तंत्रज्ञानातील मूळ आवड इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, सिम्पल मशीन या विषयात आहे. याशिवाय त्यांचे पर्सनल फायनान्स या विषयावर विशेष प्रावीण्य आहे. आपला उद्योगधंदा सांभाळणे, आपले घरखर्च पगारावर अवलंबून न ठेवता सर्वसामान्यांना त्या जोखडातून कसं मुक्त करता येऊ शकेल यावर त्यांचं काम चालू आहे. आणि फेब्रुवारीमध्ये वयाच्या 44 वर्षी ते स्वतः त्याचं उदाहरण बनत आहे. इतर अनेक छंदापैकी आणखी एक छंद म्हणजे पर्यावरण रक्षण, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, ऊर्जा बचत इत्यादीसाठी ते सांगवाडा येथे विविध उपक्रमाद्वारे काम करत आहेत. भावे मित्रमंडळातर्फे कुलभूषण पुरस्कार देऊन आपण त्यांच्या कार्याचा सन्मान करूया. मी माननीय धनंजयजी तिकडे यांना विनंती करतो की त्यांनी किरण कृष्ण भावे यांना सन्मानित करावं. हे साधी गोष्ट नाही.
मी स्वतः प्रकाशन व्यवसायातला आहे किंवा फॉन्ट वापरणार आहे, त्यामुळे मला हे माहिती आहे की हे फॉन्ट तयार करणं, त्याचं डिझाईनिंग करणं हे किती अवघड गोष्ट आहे। त्याच्यासाठी वेगळी कंपनी स्थापन करावी लागते, सीडॅक, श्रीलिपी आणि अन्य आणखीन APS अशा अनेक कंपन्या भारतामध्ये आहेत की जे फॉन्ट निर्मिती करतात। त्यामुळे आणि ह्या अशा कंपन्यांचे काही शेकडो फॉन्ट्स उपलब्ध आहेत। काल आपण बॅलन्स शीट मध्ये बघितलं असेल की भारत भावे वितरणासाठी एक आपण सॉफ्टवेअर विकत घेतलं आहे। तस हे फ्रीली डाउनलोड करणे, फॉन्ट तयार करणे ही किती अवघड गोष्ट आहे याची कल्पना मला आहे। त्यामुळे किरण भावे हे आता त्यांच्या या कार्याविषयीच एक प्रेझेंटेशन सादर करते। साधारण जून जुलैच्या सुमारास मला अभय भावांचा फोन आला की आम्हाला तुमच्याबद्दल कळलंय। म्हटलं काय कळलंय? हे आम्हाला, मी प्राजक्ताचा संपादक बोलतोय की आम्हाला लेख छापायचा आहे तुमच्याबद्दल। म्हटलं मी काही केलेलं नाही आहे हो, तर म्हणजे नाही मला कळलंय की तुम्ही फॉन्ट बनवले आणि त्याचं झालं असं की कर्जतला आपलं संमेलन होतं, तर तिथे जे आपलं रजिस्ट्रेशन असतं ते मी माझा संपर्काचा ईमेल ऍड्रेस welcome@kiranfont.com असा दिला होता आणि मला वाटतं काहीतरी दोन ओळी दिल्या असतील माझ्या, तर तेवढ्या त्या म्हणतात तसं की सुतावरण सर्व गाठणं एवढ्याशा फक्त त्यावरनं त्यांनी हे फाइंड आउट केलं की बाबा हे कोण किरण भावे आणि काय करतात, आणि त्याच्यावर माझा नंबर तुमच्याकडून मला पण माहिती नाही, ते मला कॉल केला त्यांनी आणि त्याच्यानंतर मग जर रामायण घडलं म्हणजे ऑगस्टच्या आपल्या प्रोजेक्टच्या अंगात लेख छापून आला, म्हणजे ऍक्च्युअली माझ्यापेक्षा मलाच त्यांचं कौतुक करावं असं जास्ती वाटते। आणि जसं मगाशी म्हणाले काका म्हणाले की आपल्याला चांगलं ऐकायला नेहमीच आपल्याला आवडतं, पण आपण खरंच एवढं काही केलंय का असं प्रश्न पडतो, तर ते आहे। त्याच्यानंतर पुन्हा मला ऑक्टोबर मध्ये फोन आला त्यांचा की नाही आता आम्हाला तुमचा सत्कारच करायचा आहे। म्हटलं एवढं काही मोठं काम नाहीये ते, म्हटलं माझ्या हौशी खातर मी केलं होतं आणि ते सर्वांना उपयोगी पडावं म्हणून केलेलं आहे। आणि मगाशी एक रेफरन्स आला बोलता बोलता लष्कराच्या भाकऱ्या, आता तो कॉन्ट्रीब्युशन सब्जेक्ट आहे कारण आपल्याकडे आर्मीतले लोक पण आहेत तिथे, पण सांगायचा मुद्दा असा आहे की क्रिएटिव्हिटी आणि म्हणजे समाजसेवा अशा अर्थी तो घेतला पाहिजे। ह्या दोन गोष्टी आपल्या भावे मंडळी ठासून भरलेल्या आहेत, म्हणजे दुसऱ्यांना उपयोगी किंवा असं करायची जी प्रबळ इच्छा आहे ती आपल्या भावे मंडळीत खूप दिसून येते। आणि क्रिएटिव्हिटी जर तुम्ही काल पासून बघतात असा सगळ्यांमध्ये आपल्या भावे फॅमिलीमध्ये रोजच आपल्याला उजाड दिसतात आणि कालपासूनच्या कार्यक्रमात तुम्ही पाहिलेलीच आहे। आता माझं जे होतं आता क्रिएटिव्हिटी म्हटलं की सहसा आपल्या समोर म्हणजे गाणं वादन नृत्य ऍक्टिंग वगैरे हे विषय येतात, परत जे माझ्यासारख्या माणसाला यातलं काही गमत नाही ते कुठे दाखवणार क्रिएटिव्हिटी, म्हणून मग असल्या काहीतरी गोष्टी होतात। माझ्या जर गायला सुरुवात केली तर सगळ्यांची पांगापांग होईल, म्हणजे ही त्या बाबतीतली क्रिएटिव्हिटी म्हणजे क्रिएटिव्ह युज असं म्हणता येईल त्याच्या बाबतीत, पण मग त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी उपयोगी म्हणून हे सुरू केलं होतं। तर आता हे प्रेझेंटेशन जे मी करणार आहे ते दोन गोष्टींसाठी आहे। मुख्य म्हणजे बऱ्याच जणांना फॉन्ट्स म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, तर ते मी थोडक्यात सांगणार आहे। ज्या गोष्टी ज्या लोक जे लोक कॉम्प्युटर वापरतात त्यांना फॉन्ट्स माहिती असेल, मात्र कॉम्प्युटरवरती मराठी वापरणं
हे खूप किचकट काम आहे आणि त्याच्यामध्ये अनेक असंख्य प्रश्न लोकांच्या मनात असतात. अर्थात त्या सगळ्यांचा परामर्श काय आपल्या रिटायर्ड नेम आपल्या वेळेचं बंधन आहे. तुम्ही 15-1 मिनिट घेईन, तेवढं मला थोडं समजून करा. सर्वांना दिसतंय तिथे सोबत आहे.